कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतला आहे आणि हे तेल गरम करून घ्यायचं आहे. चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. हे पहा, तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं चांगलं तडतडू द्यायचं. त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून मी इथे टाकून घेतल्या आहेत, अगदी बारीक चिरायच्या. आता हे जे लसूण आहेत हे या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, मध्यम गॅसवरतीच ही प्रोसेस करायची. त्यात आता मी 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून टाकून घेतले. हे कांदे आता ह्या तेलामध्ये सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवली आहे, मध्यम गॅसवरतीच मी आता हा कांदा परतून घेते. आता हा कांदा 2-3 मिनटं छान परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय कांद्याची जी क्वांटिटी आहे ती आता जवळपास निम्म्यावर आली आहे आणि त्याचा रंगसुद्धा छान गुलाबी असा झालेला आहे. तर इथपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे, अगदीच करपवायचा नाही आहे. आता यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे, त्यासोबतच 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे. 1-1.5 चमचा बॅडगी लाल तिखट टाकायचं म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो. आता इथे आपण दुसरे कुठलेच मसाले वापरणार नाही आहे. जर तुम्हाला इथे काही मसाले वापरायचे असतील तर कांदा लसूण मसाला तुम्ही वापरू शकतात किंवा मग गरम मसाला अगदी किंचितसा इथे वापरू शकतात, पण गरज पडत नाही. फक्त लाल तिखट आणि हळद एवढ्या याच्यातसुद्धा ही भाजी खूप छान लागते. आता हे जे तिखट आहे हे मी या कांद्यांसोबतच साधारण 1/2 मिनटं परतून घेतलं. कांदा आणि तिखट छान परतून झाल्यानंतर याच्यात मी मसूर टाकून घेते. तर इथे हे 1 कप मसूर आहेत जे मी रात्रभर भिजत ठेवले होते. जर समजा आपल्याला तेवढा वेळ नसेल किंवा आपण रात्री हे भिजत घालायचं विसरलो तर अगदी भाजी बनवताना 1-1.5 तास आधी भिजवले तरी चालतात. आणि समजा जर मसूर भिजवलेच नसतील तर मग ही भाजी कुकरमध्ये बनवायची, म्हणजे मसूर भिजवण्याचीसुद्धा काहीच गरज पडत नाही, कुकरमध्येसुद्धा भाजी छान शिजते. आता हे मसूर ह्या कांद्यासोबत अगदी चांगले परतून घेतले. हे पहा, आता साधारण मिनिटभर हे मसूर परतून घेतल्यानंतर मी याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतले. मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे छान परतून घेतलं. आता हे सगळं अगदी छान परतून झालेलं आहे. आता याच्यात पाणी टाकून घेऊ. तर इथे मी 1-1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. आपल्याला किती रस्सा भाजी किंवा सुकी अशी हवी आहे तर त्या अंदाजाने आपण पाणी टाकू शकतो. इथे मी खूप जास्त पातळ बनवत नाही आहे त्यामुळे इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. पाणी टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव केलं. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे, अर्धवट असं झाकण ठेवायचं. पूर्ण झाकण ठेवायचं नाहीतर मग ह्यात भाजीचं जे तेल असतं ते उडून जातं. तर आता हे पहा, अर्धवट झाकण ठेवून मी ही भाजी 4-5 मिनटं फक्त शिजवून घेतली. तर हे पहा, भाजीतलं पाणीसुद्धा आता बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि सोबतच आपला हा जो मसूर आहे हा अगदी छान असा शिजलेला आहे. तर इथे ही मसूरची भाजी तयार आहे, तुम्ही बघू शकताय. इथे मी 1/2 किलो ढेमसे घेतलेत. हे ढेमसे घेताना हे पहा, असे चिकन असलेले किंवा ज्याला काटे नसलेले ढेमसे घ्यायचे नाहीत. हे असे जे ढेमसे असतात ना ह्यात बऱ्यापैकी मोठ्या बिया असतात. तर आपल्याला ढेमसे घेताना असे थोडेसे मोठे जरी असले तरी चालेल किंवा छोटे छोटे, पण ज्याला असे भरपूर काटे असतील असे ढेमसे घ्यायचे. हे काटे असलेले जे ढेमसे असतात हे छान कोवळे असतात. आता याचं जे साल असतं हे सगळं काढायची गरज नाही आहे, फक्त जिथे तुम्हाला वाटत असेल की इथे थोडीशी घाण आहे तर ही साल आपण काढून घ्यायचं आहे. त्याआधी ढेमसे स्वच्छ धुवून घ्यायचे, साधारण 15-20 मिनटं पाण्यात टाकून ठेवायचे, म्हणजे त्यावर काही माती वगैरे असेल ती निघून जाते. आणि त्यानंतर हे ढेमसे छान 2 पाण्याने धुवून घेतले की मग अगदी स्वच्छ पुसून घ्यायचे. आता ह्या ढेमस्याचं जे देठ आहे ते देठाकडचे दोन्ही भाग मी काढून घेतलेत. आणि त्यानंतर आपण ज्याच्याने बटाट्याचं साल काढतो तर त्याच्याने हे ढेमसे मी मधोमध अशा प्रकारे त्याचा गर काढून घेते किंवा ढेमस्याच्या आतले जेही बिया वगैरे असतात त्या काढून घेते. तसं जर ढेमसे कोवळे असतील तर आतमध्ये बिया अजिबात असणार नाहीत. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला हे ढेमस्यामध्ये गोल होल करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण त्यात मसाला भरू शकू. तर अशाच प्रकारे मी बाकी सगळ्या ढेमस्यांचं हे मधला जो गर आहे तो काढून घेणार आहे. हा जो गर आहे हा आपण आता फेकणार नाही आहेत, भाजीमध्येच आपल्याला हा वापरायचा आहे.
हे पहा इथे मी ह्या सगळ्या ढेमस्यांचे जो आतला गर आहे तो काढून घेतलेला आहे आणि हे ढेमसे असे पोकळ करून घेतलेत ज्यामध्ये आपण मसाला भरू शकू। आता मसाला बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलाय, त्याऐवजी आपण फक्त शेंगदाणे भाजूनही घेऊ शकतो। माझ्याकडे कूट अवेलेबल होतं म्हणून मी कूट घेतलाय। त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची, 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत आणि 1/2 इंच आल्याचा तुकडा टाकून घेतलाय। आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं, 1 चमचा जिरं टाकून घेऊ, त्यासोबतच 2 चमचे मी इथे कांदा लसूण मसाला वापरलाय। याऐवजी तुम्ही साधा लाल तिखटही वापरू शकतात। 1/2 चमचा हळद टाकून घेतली आणि 1/2 चमचा गरम मसाला टाकून घेतला। यात तुम्हाला अजून आवडत असतील ते मसाले तुम्ही ॲड करू शकतात। आता हे मिक्सरमधनं बारीक असं वाटून घेतलं। हे पहा, हे आपलं वाटण आता छान तयार आहे। कोथिंबीर टाकल्यामुळे वाटणाला थोडासा ओलसरपणा येतो, ज्यामुळे हे वाटण आपण जेव्हा ढेमस्यांमध्ये भरू तर तेव्हा ते भरायला सोपं जाईल। इथे मी हे ढेमसे घेतले आणि त्यात आता हे वाटण थोडं असं भरून घेते। हे वाटण भरताना असं थोडंसं दाबून भरायचं, म्हणजे ह्या ढेमस्यांमधून ते शिजतानासुद्धा बाहेर येत नाही। तर हे पहा, अशा प्रकारे मी हे सगळे ढेमसे आता वाटणाचे भरून घेतलेले आहेत। या वाटणात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं खोबऱ्याचा किससुद्धा ॲड करू शकतात। तर हे पहा, आपले ढेमसे इथे आता भरून झालेले आहेत। थोडंफार वाटण शिल्लक असेल तर ते आपण पुढे भाजीमध्ये वापरू शकतो। आता कुकरमध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवलं, तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। त्यानंतर त्यात 1 चमचा जिरं टाकून घेतलं, जिरं अगदी छान तडतडलं की लगेचच याच्यात थोडासा हिंग टाकायचा, 1/2 चमचा हळद टाकून घेतली आहे, त्यासोबतच 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे। आता हे सगळे मसाले छान परतून घेतले, त्यानंतर आपण जे ढेमस्यांचा गर काढून ठेवलेला होता तो या तेलात टाकायचा। ह्यासोबतच जर आपला मसाला शिल्लक असेल तर तो मसालासुद्धा इथे ह्या तेलात ह्या स्टेजला तुम्ही टाकू शकता। आता हे सगळं चांगलं परतून घेऊ। 1-2 मिनटं हे छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर लगेचच आपण ह्याच्यात जे ढेमसे भरून ठेवलेले होते ते टाकायचे। आता हे ढेमसे ठेवताना त्याची जी मसाला भरलेली बाजू आहे तिला वरच्या दिशेने ठेवायचं। आणि ह्या ढेमस्यांमध्ये आपण थोडासा ओलसर मसाला भरला आहे, त्यामुळे अजिबात ह्या ढेमस्यातला मसाला बाहेर येत नाही। तर आता हे पहा, मी हे ढेमसेसुद्धा या तेलामध्ये छान परतून घेते। हाय फ्लेमवरतीच परतायचे, म्हणजे ह्या तेलामध्ये हे ढेमसे थोडेसे छान वाफले जातील किंवा छान परतले जातील। आता 1-2 मिनटं हे तेलात परतून घेतल्यानंतर याच्यात मी साधारण 1 कप भरेल एवढं पाणी टाकून घेतलं। ढेमसे शिजायला खूप वेळ लागतो, त्यामुळे इथे हे मी 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। सोबतच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। जरी आपण मसाल्यांमध्ये मीठ टाकलं होतं तरीसुद्धा हे ढेमस्यांना वरूनसुद्धा मीठ लागलं पाहिजे, त्यामुळे आपण हे मीठ टाकून घेतलं आहे। आता हे चांगलं एकजीव केलं आणि त्यानंतर झाकण लावून आपल्याला याची 1-2 शिट्टी करून घ्यायची आहे। हाय फ्लेमवर करत असाल तर 2 शिट्ट्या करा आणि मीडियम किंवा मंद गॅसवर तुम्ही शिजवत असाल तर 1 शिट्टी केली तरी पुरे होते। तसंच ही ढेमशाची जी भाजी आहे ही शक्यतोवर कुकरमध्येच बनवा, कारण ही जर कढईमध्ये बनवली तर ढेमसे शिजायला खूप वेळ लागतो। तर इथे मी हाय फ्लेमवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। त्यानंतर कुकर थंड होऊ द्यायचा आणि मगच उघडायचा आहे। कुकर उघडल्यानंतर पुन्हा ही भाजी आपल्याला अगदी मंद गॅसवरती 2 मिनटं शिजण्यासाठी ठेवायची आहे, कारण कुकरमध्ये भाजी बनवताना ती थोडीशी पातळ अशी होते, म्हणजे अगदी छान त्याची घट्ट अशी ग्रेव्ही तयार होत नाही, त्यामुळे नंतर परत ही आपण 2 मिनटं मंद गॅसवरती शिजवायला ठेवणार आहोत, म्हणजे भाजी छान घट्ट होईल। तर मग अशा प्रकारे इथे आपली ही ढेमशांची भाजी तयार झाली आहे। भरलेल्या ढेमशांची भाजी चवीलासुद्धा खूप छान लागते आणि नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी भाजी आपल्याला ट्राय करायची असेल तर ही रेसिपी तुम्ही जरूर बनवून पहा। एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलं, तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात 1/2 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे, त्यासोबत 1/2 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं मोहरी तडतडले की त्यात 1 हिरवी मिरची आणि 4-5 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची। हिरवी मिरची आपल्याला हवी तेवढी बारीक आपण चिरू शकतो। त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकून घेतल्या आहेत। हे सगळं चांगलं एकजीव झालं की त्यात
थोडासा म्हणजे 1/2 चमचा हिंग टाकायचा, 1/2 चमचा हळद टाकून घ्यायची, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं, 1/2 चमचा गरम मसाला टाकायचा आणि 1/2 चमचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे, किंवा तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकून घेतला आहे. हे सगळं चांगलं परतून झालं की मग याच्यात चणा डाळ टाकून घ्यायची. तर मी इथे 1/2 वाटी चणा डाळ साधारण 1/2 ते 1/4 तास भिजत ठेवली होती. ही चणा डाळ आता ह्या तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची. चणा डाळ व्यवस्थित परतून झाली की मग याच्यात आपल्याला पत्ताकोबी टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी एक मध्यम आकाराचा गड्डा घेतलेला होता पत्ताकोबीचा आणि तो बारीक चिरून आता इथे टाकून घेतला आहे. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चणा डाळऐवजी मुगाची डाळ सुद्धा इथे वापरू शकता. फक्त मुगाची डाळ 15 ते 20 मिनिटं फक्त भिजत ठेवा. हे सगळं परतून झालं की चवीपुरता मीठ टाकायचं, त्यानंतर पुन्हा एकदा हे छान एकजीव करायचं, वरून एक छान झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती ही भाजी 15 मिनटं छान शिजून घ्यायची. हे पहा, अधूनमधून ही भाजी हलवत राहायची म्हणजे खाली कढईला चिटकणार नाही. भाजी तयार आहे, वरून कोथिंबीर टाकून छान गार्निश करायची. कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि जिरा आणि कढीपत्ता या तेलात छान तळतळू द्यायचा आहे. त्यानंतर ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या मी इथे टाकून घेतल्या आहेत. साधारण 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला, त्यासोबतच काश्मीरी लाल मिरची पावडर मी इथे टाकून घेतली आहे. हे मसाले तेलात परतून झाले की मग याच्यात वांगे बटाट्याचे काप टाकून घ्यायचे. साधारण मी इथे 4 ते 5 वांगे आणि 2 बटाटे अशा पद्धतीने चिरून घेतले होते. आता हे सगळं आपल्याला ह्या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं हे असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे. 3-4 मिनटांनी याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे परतून घ्यायचं आहे. आता हे अगदी छान तेलात परतून झालं की मगच याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर साधारण मी 1/2 ते 1/2 ग्लास पाणी याच्यात टाकून घेतलंय. आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने आपण पाणी इथे टाकू शकतो. आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे शिजून घ्यायचंय. तर हे पहा, तुम्ही बघू शकताय भाजी इथे आता छान शिजण्यात आलेली आहे. पूर्णपणे शिजलेली नाहीये पण थोडी शिजण्यात आली. आता ह्या स्टेजला आपण याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय आणि त्यानंतर पुन्हा ही भाजी मी 2 ते 3 मिनटं शिजून घेणार आहे. तर अशा पद्धतीने ही वांगे बटाट्याची भाजी तयार झाली आहे. इथे एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलंय. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर त्यात 1 वाटी सांडगे टाकून घेतलेत, म्हणजेच मठा मुगाचे वडे टाकून घेतलेत. आता हे वडे मध्यम गॅसवरती छान खरपूस असे तळून घ्यायचे. वडे तळताना त्याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत तळून घ्यायचे. हे पहा, तुम्ही बघू शकतायत वडे तळून झालेत. आता हे मी बाजूला काढून घेते. आता हे वडे बाजूला काढून घेतल्यानंतर शिल्लक असलेल्या तेलातच मोहरी टाकून घ्यायची. तर इथे मी 1/2 चमचा मोहरी टाकून घेतली. त्यासोबतच 1 छोटा चमचा जिरं टाकून घेतलंय. आता जिरं मोहरी चांगले तडतडले की त्यानंतर हिंग टाकायचं आहे. थोडासा हिंग टाकला. 8-10 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घ्यायच्या आहेत. आता कढीपत्ता आणि लसूण ह्या तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत. हे पहा, लसूण कढीपत्ता तेलात छान तळून झाला की त्यानंतर याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी एक मोठा कांदा अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे. हा कांदा आता आपल्याला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे. सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत कांदा परतून घ्यायचा. हे पहा, कांदा छान परतून झाला आहे. कांद्याचा रंग बदलला आहे. आता याच्यात 1/2 चमचा हळद टाकून घेतली. त्यासोबत 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतला आणि 1/2 चमचा बॅडगे मिरची पावडर टाकून घेतली. सांडगे मुळातच तिखट असतात, त्यामुळे तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. आता हे सगळं पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे.
हे सगळे मसाले ह्या तेलामध्ये चांगले तळले जायला पाहिजे। आता हे मसाले तेलात चांगले परतून झाले की त्यानंतर याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून मी इथे टाकून घेतला आहे। आता हा टोमॅटो आपल्याला थोडासा मऊ शिजेल इतपर्यंत ह्या तेलात परतून घ्यायचा आहे। टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। हे पहा, तुम्ही बघू शकताय टोमॅटो अगदी छान शिजला आहे। आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे मी पाणी टाकून घेते। आता ही भाजी तुम्हाला किती रस्सा किंवा सुकी हवी आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकायचं आहे। मी इथे साधारण 2 मोठे ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। मला ही भाजी अगदीच खूप जास्त सुकीसुद्धा नको आहे आणि अगदी पातळही नको आहे। त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि हे चांगलं एकजीव करून घेतलं। आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे। मीठ टाकतानासुद्धा सांग्यांमध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं असतं, त्यामुळे इथे थोडंसं कमीच टाकायचं आहे। आता मीठ टाकून झाल्यानंतर हे चांगलं एकजीव केलं आणि आता पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे। ह्या पाण्याला खूप छान उकळी आली की त्यानंतरच आपल्याला ह्याच्यात सांडगे टाकून घ्यायचे। तर हे पहा, पाणी पूर्णपणे उकळलं आहे। आता याच्यात मी हे सांडगे टाकून घेते, पण यातले मी काही सांडगे बाजूला काढून ठेवलेत। ते कशासाठी हे मी तुम्हाला सांगते। तर हे जे सांडगे आहेत हे आपल्याला ठेचून घ्यायचे, म्हणजे कुटून घ्यायचे आणि त्याचं असं बारीक कूट तयार करून घ्यायचं आहे। हा कूट आता ह्या भाजीमध्ये टाकायचा आहे। यामुळे काय होईल, ही जी भाजी आहे तिला बाइंडिंग खूप छान येतं आणि शेंगदाण्याचं कूट किंवा खोबऱ्याचं कूट हे वापरण्याची गरज पडत नाही। तर सांडगे इथे कुटून मी टाकून घेतलेले आहेत। हे सगळं चांगलं एकजीव केलं, त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती आता ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे। साधारण 5 मिनिटानंतर ही भाजी छान शिजलेली आहे। हे सांडगे आम्ही चाळणीने तयार केलेले असतात, त्यामुळे हिला शिजायला वेळ लागत नाही, पण तुमचे सांडगे जर थोडेसे मोठे असतील तर त्याला शिजायला वेळ लागू शकतो। आता भाजी तयार आहे, वरून थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व्ह करायची आहे। एका कढईमध्ये 1/2 ग्लास पाणी घेतलं, त्यात आपल्याला बारीक चिरलेला पालक टाकून घ्यायचा आहे। हा एक जोडी पालक आहे जो स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतलाय। यानंतर हा पालक पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा, वरून झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं हा पालक शिजून घ्यायचा। हे पहा, 2 मिनिटानंतर आपला जो पालक आहे तो आता अगदी छान शिजलेला आहे। गॅस बंद करायचा आणि मिक्सरमधनं याची प्युरी करून घ्यायची। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी एक मोठा कांदा उभा चिरून टाकून घेतला, त्यासोबतच एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला, त्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला आणि हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं। हे पहा, हे वाटण इथे तयार आहे। आता इथे एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं, तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात 1/2 चमचा जिरं टाकून घेतलं। जिरं चांगलं तडतडलं त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं कांदा टोमॅटोचं ते इथे टाकून घेतलं। आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत या वाटणाला छान तेल सुटत नाही आणि हे थोडं घट्ट होत नाही इथपर्यंत परतून घ्यायचं। हे पहा, वाटण आपलं अगदी छान परतून झालेलं आहे। आता याच्यात 1/2 चमचा मी हळद टाकून घेतले, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय, 1/2 चमचा धने पावडर टाकून घेतली आणि त्यासोबतच 1/2 चमचा मी गरम मसाला टाकून घेतलाय। तिखटाची आणि मसाल्याची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची। हे सगळं आता अगदी मिनिटभर आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे। हे पहा, हे परतून झाल्यानंतर याच्यात मी उकडून घेतलेले बटाट्याचे काप टाकून घेतले। इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेले होते आणि त्याचे काप आता या वाटण्यात टाकून घेतले। हे सगळं चांगलं परतून घेतलं, त्यानंतर पालकाची जी प्युरी बनवली होती ती याच्यात टाकून घेतली, चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा, हे छान एकजीव झालं की आपल्याला 2-3 मिनिटं ही जी भाजी आहे ही चांगली उकळू द्यायची आहे। तर हे सगळं छान एकजीव झालेलं आहे, वरून एक झाकण ठेवू आणि आता 2-3 मिनिटं ही भाजी मध्यम गॅसवरती छान शिजून घेऊ। हे पहा, 2-3 मिनिटानंतर भाजी छान उकळलेली आहे आणि आपले आलू पालक ही भाजी इथे तयार झाली आहे। इथे 100 ग्रॅम पनीर लागणार आहे। पनीरचे मी ह्या पद्धतीने थोडे मोठे काप करून घेतले, त्यात 1 चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलंय।
त्यानंतर ह्या पद्धतीने हे सगळं एकजीव करून घेतलंय. आता हे झाकून ठेवायचे. त्यानंतर एका कढईमध्ये एक चमचा धणे घ्यायचे, अख्खे धणे. त्यात एक चमचा जिरं टाकायचंय. एक लवंग आणि एक मिरी टाकून घेतले. लवंग मिरी तुम्ही थोडी जास्त सुद्धा वापरू शकतात. आणि हे 1-2 मिनिटं फक्त भाजून घ्यायचंय. हे सगळं छान भाजून झालेलं आहे. आता हे बाजूला काढून घेऊ. त्यानंतर ह्याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं. आता आपण जे मिक्स करून घेतलेलं पनीर होतं ते पनीर याच्यात टाकायचंय. आणि हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचंय. अगदी 2-3 मिनिटं फक्त मध्यम गॅसवरती आपल्याला हे पनीर ह्या तेलामध्ये तळून घ्यायचंय. तर हे पहा, 1-2 मिनिटानंतर हे पनीर आता बाजूला काढून घेऊ. त्यानंतर ह्याच तेलामध्ये कांद्याचे काप टाकून घेतलेले आहेत आणि शिमला मिरचीचे काप टाकून घेतले. तर साधारण 2-2 चमचे भरतील एवढं कांदा आणि शिमला मिरचीचे मोठे काप मी इथे तेलात तळून घेतलेले आहेत. आता हे सगळं बाजूला काढून घेऊ. त्यानंतर शिल्लक असलेल्या तेलातच आपल्याला 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे. त्यासोबतच 1 मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घेतलाय. हा कांदा चिरत असतानाच आपल्याला कांद्याचे मोठे काप काढून घ्यायचे असतात, तेच आपण मगाशी तळून घेतले. कांदा आता मध्यम गॅसवरती परतून घेतलेला आहे. त्यातच मी टोमॅटो टाकून घेतलाय आणि टोमॅटो आणि कांदा छान शिजेल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय. हे पहा, तुम्ही बघू शकतायत कांदा टोमॅटो इथे छान शिजलेला आहे. आता हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. त्यासोबतच आपण जे धणे जिरे भाजून घेतले होते ते सुद्धा याच्यात टाकून घेतलंय. थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली आणि हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं. वाटण इथे तयार झालेलं आहे. आता एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं. त्यात 1 तमालपत्र टाकलं, 1/2 चमचा हळद, 1-1.5 चमचा किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकून घेतलंय. आणि आपण जे मगाशी वाटण बनवून घेतलं होतं ते आता ह्या तेलामध्ये टाकून परतून घेते. मध्यम गॅसवरती हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचंय जोपर्यंत ह्या वाटणाला छान तेल सुटत नाही. तुम्ही इथे बघू शकतायत वाटण आता छान परतून झालेलं आहे. आता हे वाटण परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय. आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे ते अंदाजाने इथे मी 1/2 कप पाणी टाकून घेतलेलं आहे. चवीपुरता मीठ टाकून घेतलंय. आणि आता ही जी ग्रेव्ही आहे ही मी उकळू देणार आहे. तर ग्रेव्ही इथे उकळलेली आहे. त्यानंतर याच्यात 2 चमचे साय टाकून घ्यायची. आपली दुधाची जी फ्रेश साय असते ती याच्यात टाकून घ्यायची आहे. किंवा मग तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे वापरू शकता. साय टाकून झाल्यानंतर लगेचच आपण जे पनीर आणि शिमला मिरची कांदा तळून घेतलेला होता ते ह्याच्यात टाकून घेतलंय. हे सगळं छान एकजीव करायचं आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती 5-10 मिनिटं ही भाजी उकळू द्यायची आहे. 5-10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतायत आपलं कढई पनीर इथे तयार झालंय. अगदी सोपी आणि घरातल्या साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे.